आवाज येतो आहे का माझा? काय झालंय? आता आवाज येत असेल तर थम्सअप करा ना. सतीश दादा ही आपल्याबरोबर जॉईन नाही झाले आहेत. धन्यवाद धन्यवाद, तुम्ही थोडं समजून घेत आहे त्याच्यासाठी. माझ्या टीममधलं मी विनंती करतो की कोणीतरी सतीश दादाला कॉल करून त्यांना जॉईंट व्हायला सांगा, आणि आपल्याकडे फक्त एक तासाचाच कालावधी आहे. तत्पूर्वी तुमच्यामधले कोणाचे काही प्रश्न असतील सतीश दादासाठी तर तेही तुम्ही आम्हाला सांगू शकता. लवकरच सतीश दादा आपल्यासोबत जॉईंट होतील. तुमचे काही प्रश्न सतीश दादासाठी असतील तर तुम्ही सांगू शकाल. सतीश दादा अजून जॉईन नाही झाले आपल्यासोबत. इंस्टाग्रामचा हाच प्रॉब्लेम आहे, एकतर एक तास भेटतो. प्रॉब्लेम आहे प्रकाश दादा, मी परेलला राहतो. माझ्या टीममधलं कोण ऑनलाईन असेल तर आपण सतीश दादाला थोडं कॉन्टॅक्ट करू शकाल. कसं असेल मुंबईचा या वर्षी तर मुंबई मूर्तिकारांसाठीचा गणेशोत्सव. शिवम सतीश वळीवडेकर दादा येत आहेत, मुंबईच्या राजाचे मूर्तिकार. प्रसाद जयकर, माझं नाव योगेश चेन्वनकर आहे. हो हितेश वाणी, गणेश गल्लीचा गणपती म्हणजे आपला मुंबईचा राजा बनवता सतीश दादा. सतीश दादा अजून ऑनलाईन नाही आले आहेत. बाकी तुमच्या लोकांचं कसं काय चाललंय या वुहान व्हायरसमुळे किंवा कोरोना व्हायरसमुळे? सगळ्यांनाच एक आर्थिक संकटावरून सामोरं जावं लागत आहे, तर तुम्ही तुमचे काही एक्सपिरियन्स शेअर करू शकता सतीश दादा येईपर्यंत. Thank you.
अजूनही काही टेक्निकल इश्यू येत आहे वाटतं सतीश दादाशी. येतून 15 मिनटं झाले अजून सतीश दादा आले नाही आहे. तुमचे काही प्रश्न मुंबई गणपतीसाठी असेल तर तुम्ही तोपर्यंत तेही विचारू शकता. फोर्टचा राजा विचारत आहेत कधी येणार दादा, आम्हीही वाट बघतो आहे. इतक्यात यायला आणि दुसरा प्रश्न सुरू व्हायला हवा होता. इतक्यात हो, मलाही तेच वाटतंय. एकदा पावसामुळे आज थोडं नेटवर्कचंही इश्यू असावे. इंटरव्ह्यूचे काही प्रश्न मला स्किप करावे लागणार आहेत. सतीश दादा येईपर्यंत मी तुम्हाला पुढचं सांगते की यापुढचे इंटरव्ह्यूज हे आम्ही एक हॅशटॅग सुरू केले, हॅशटॅग आठवणीतला गणेशोत्सव. पुढचे हे 4 इंटरव्ह्यूज हे त्याच्यावर असतील की पूर्वीचा गणेशोत्सव हा कसा होता, काय होता, व जुनी पिढी आणि नवीन पिढी या सगळ्यांच्या ह्याच्यानी एक आपण एक जुनी आठवण पुढच्या इंटरव्ह्यूपासून सुरू करणार आहोत. तर तुमचेही काही अनुभव असतील एक पूर्वीच्या गणेशोत्सवावर तर तुम्ही आम्हाला ते शेअर करू शकता. नितेश सैनी, मी बरा आहे आणि सध्या सगळ्यांना बरं असलेलंच बरं आहे. मी माझ्या टेक्निकल टीमला मेसेज करून विचारतो. हितेश वाणी बोलत आहेत वेडिंग सरांबद्दल बोला. हितेश वाणी, प्रत्यक्षात मी वेलिंग सरांना कधी बघितलं नाही, पण वेलिंग सरांचे शिष्य विजय खात, म्हणजे मी अगदी परेलला असल्यामुळे खातूनच्या कारखान्यात जाणं हे होतंच. तर वेलिंग साहेबांच्या फक्त मूर्त्या बघितलेल्या, त्या आता बघूया आठवणीतल्या गणेशोत्सवामध्ये कोण भेटतील जे वेलिंग साहेबांच्या मूर्त्यांबद्दल सांगू शकतील. नितेश सैनी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा फक्त 5 फुटाच्या मूर्तीपर्यंतचीच परवानगी मिळाली आहे. सतीश दादा कुठे राहिला? सेंडर दाद, माझी टेक्निकल टीम बोलते की दादाला रिक्वेस्ट सेंड करायला, पण ऑनलाईनच आले नाही आहेत. विजय खातू सरांबद्दल, विजय खातू सरांबद्दल सांगा. गणेशोत्सव म्हणजे विजय खातू आणि विजय खातू म्हणजे गणेशोत्सव. फोर्टचा राजा वाले विचारत आहे. हितेन माने आमच्या टेक्निकल टीमनी फोन केला आहे आणि थोड्याच वेळात ते ऑनलाईन येतील अशी आम्ही अपेक्षा करतो.
अखेर सतीश दादा जॉईन झालेत आपल्यासोबत. रिक्वेस्ट पाठवली आहे त्यांना. थोडस वेळात आपली मुलाखत सुरू करूया. नमस्कार दादा, जय गणेश. नमस्कार, जय गणेश, बोला दादा. बोला, नमस्कार. आपण आताची मुलाखत दादा, आम्ही एक हॅशटॅग सुरू केलेली आठवणीतला गणेश होतो. तर पहिले जे प्रश्न आहे त्याच्यावरचे, 26 जुलै आता खातू साहेबांचा तृतीय पुण्यात म्हणून झाला आता या रविवार, तर मला थोडक्यात एक तुमची आणि खातू साहेबांची आठवण सांगा ना. आठवण बोललो जर तसं बोललं तर, आठवण बोललं तर माझं आणि त्यांचं जे रिलेशन आहे, जे आज मी तुझ्या समोर कॅमेऱ्यामध्ये आहे, हे त्यांचीच आठवण आहे आणि त्यांनीच दिलेल्या आठवणीमुळे आज मी तुमच्या समोर आहे. आणि तसं आठवण बोललं तर पहिलं जेव्हा मी नवीन नवीन गेलेलो त्यांच्या इकडे, दादा मला असं असं माझ्या वडिलांचे ओळखीचे होते ते आणि वडिलांना चांगले ओळखत होते, मग त्यांच्या वडिलांच्या नावाने मी त्यांच्याकडे गेलो वडील वारल्यानंतर, की असं असं वडील वारले असं असं, तर तुम्ही तुमच्याकडे मला काम शिकायला घ्याल का. मग त्यांनी जो माझ्यावरती तेव्हा विश्वास दाखवला तो अजूनही माझ्यावरती विश्वास त्यांनी ठेवला आणि मला लहान मूर्ती करताना माझ्या बाजूलाच बसायचे. 2-4 मूर्त्या माझ्याकडे करून घेतल्या त्यांनी बाळ मूर्त्यापासून आणि मला ट्रेनिंग दिलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी तेव्हापासून जे लहान मूर्ती करताना माझ्या बाजूलाच असायचे आणि तेव्हापासून ते आता पर्यंत ते माझ्या सोबत असे असायचे आणि ते छोट्या मूर्त्या मूर्त्या करता करता त्यांनी मला प्लॅस्टर सुद्धा ट्रेनिंग दिलं, की मला काहीच माहिती नव्हतं की प्लॅस्टर कसं बनवायचं, पाण्यात प्लॅस्टर टाकायचं किंवा प्लॅस्टर मध्ये पाणी टाकायचं, असं काहीच मला माहिती नव्हतं. पण त्यांनी मला खरं डायरेक्ट जॉब कसं करावं हे मी त्यांच्याकडनं डेअरिंग शिकलो. कारण की मला आठवतं आपला चंदन, अखिल चंदनवाडीचा गणपती जो पृथ्वीवरती होता, ते स्वतः वर चढले एवढ्या अर्धांड शरीरानी आणि स्वतः वर चढले आणि डायरेक्ट प्लास्टर मध्ये त्यांनी चेहरा वगैरे त्याला लुकआउट चेंज केला आणि तो चेहरा जो बनवला तो डायरेक्ट प्लास्टर मध्ये, आणि तेव्हा त्यांनी मला सोबत घेतलेला आणि मला त्यांनी दाखवलं हे असं असतं काम, ती खरी डेअरिंग त्यांनी मला तो आशीर्वाद खरा म्हणजे दिला. म्हणून खरंच धन्यवाद आहे दादांना. आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक वेळेला मला देवीमध्ये असो किंवा कुठलेही प्राणी मात्र करायचे कसे त्याची ट्रेनिंग दिली, डायरेक्ट प्लास्टर मध्ये कसं कसं जॉब हे उडवायचे, कसं कसं काम पूर्ण करायचं हे त्यांचे दिली. नंतर एकदा असंच चिंतामणीचे सगळे बहुतेक मंडळ वगैरे सगळे आलेले, मीडिया आलेली, आणि अचानक त्यांना एक प्रश्न केला गेला, तर तुमचा वारसा सांभाळणार कोण. तर त्यांनी जेव्हा माझ्याकडे कॅमेरा आणला आणि मला त्यांना मीडियाला सांगितलं की माझा वारसा चालवणार तर सतीश वळीवडे, तर ती माझ्यासाठी अविस्मरणीय गोष्ट आहे की एवढ्या दीनानाथ वेलिंग नंतर एवढ्या मोठ्या कलावंताने माझं नाव सुचवलं, त्याच्यासाठी खूपच धन्यवाद साहेबांचा. आणि अशा बहुतेक आठवणी आहेत की आम्ही एकत्र कामं केली आहेत, ट्रेनिंग दिलेली आहेत, अशा सगळ्या गोष्टी मी करत आलोय त्यांच्याबरोबर. धन्यवाद दादा. माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला, की खातू साहेब हे तुमचे गुरुच होते, त्यांचे अनेक मूर्त्या प्रत्यक्षात बघितले, तर त्यामध्ये तुमची सर्वात आवडती मूर्ती कुठली तुम्हाला आता स्वतः करायला आवडेल? तसं बोललं तर आवडते आमच्या, तसं बोललं तर आम्ही पहिलं तर पूर्वी वेलिंग मुंबईचा राजा नंतर आम्ही घेतला बनवायला, त्याच्या अगोदर आमचं सगळं ध्येय हे असायचं सुंदर ऊन सुंदर मूर्ती जी टॉपला गेली पाहिजे ती म्हणजे चिंतामणी आणि अखिल चंदनवाडी साहेब, या दोन मूर्ती होती पुरेपूर ध्यान द्यायचे. आणि खरंच हा मंडळांना एक वेगळ्या रूपात दरवर्षी कसं आणावं ह्या तडजोडीमध्ये आम्ही असायचो. त्याच्यामुळे सगळ्यात काम म्हणजे चिंतामणीचं, अखिल चंदनवाडी आणि तसेच 11वी खेतवाडी वगैरे बहुतेक आमच्याकडे सगळे मंडळ होते आणि प्रत्येकाला जॉब कसा छान सुंदर द्यायला पाहिजे ह्याच्यावरती पुरेपूर विचार करायचे आणि प्रत्यक्षात स्वतः ड्रॉइंग करून तो अंमलात आणायचे.
आणि त्याच्यानंतर मुंबईचा राजा घडवण्याचा जेव्हा साहेबांना चान्स भेटला तेव्हा एक मोठा आनंद होता की एक दीनानाथ वेलिंग सारख्या मोठ्या मास्तरांनी हा गणपती जॉब केलेला आहे तर हा जॉब आपल्याला भेटतोय आणि जागेवरती डायरेक्ट जॉब करणं ही मूलतः डेअरिंगची गोष्ट होती आणि ती खरी साहेबांनी माझ्यात आणली. साहेबांची आमची चर्चा झाली काय करायचं सतीश आपण उतरूया आणि तीच खरी डेअरिंग साहेबांनी मला दिली. असे हे तीन चार मंडळ तसेच उमरखाडी आहे भरपूर असे मंडळ आहेत नाव घेईल तेवढे कमी आहे पण आम्ही साहेबांनी एकच ध्येय ठेवलं की प्रत्येकाला वेगवेगळा जॉब आणि सुंदर जॉब कसा द्यावा आणि विथ बॅलन्सिंग अधांतरी खरंच साहेबांच्या मुळे या गोष्टी आपण साकारू शकलो आणि मूलतः डेअरिंग एक मोठे गणपती साकारण्याची जी कलाकुशल आहे डेअरिंग पाहिजे ती साहेबांमुळेच. दादा माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही खूप लहान वयापासून एक मूर्तीकाराचे करताय तुम्ही मूर्तीकाम तर तुम्ही परेलला काम केलं तुम्ही आठरोडला काम केलं तुम्ही उपनगरात काम केलं म्हणजे ऑलमोस्ट सगळे ते काम केलं तर त्यात तुमची जागा म्हणजे काम करण्यासाठी तुमची आपण जागा कुठली होती. सगळ्यांच एकच लक्ष लालबाग कारण की मुंबई सबर्मन मध्ये पण मजा आहे पण खरं जी मजा असते खरी जी धुमाकूळ ती लालबागला जे मोठ्या गणपती साकारण्यात मजा असते अशी मजा अजूनही कुठे नाही आणि जी थरारी असते जी डेअरिंग असते जी मजा असते आणि कामाला जे उत्तेजन असते आणि खरंच एक वेगळा आनंद तो भेटतो तो फक्त लालबाग ह्या परिसरातच आणि सदैव त्या परिसराशी निगडीत राहणार आणि होईल तसंच चांगलं काम आम्ही करत राहू बघू आता पुढे. दादा माझा पुढचा प्रश्न आता 2020 याच्यावर असेल यंदा वन व्हायरस म्हणजे आपला कोरोना व्हायरस थैमान झालेला आहे सगळ्या इथे तुमचे प्रश्न थोडे गोड संपलेत आता थोडे तिखट प्रश्नावरच जातो तर मला सांगा की काय अडचण सामोरे जावे लागले तुम्हाला. बघ आता एकतर हा आमचा मोठ्या मूर्त्या किंवा छोट्या मूर्त्या बनवायचा हा आमचा वर्षभराचा बिझनेस नसून कारण की वर्षभर आपल्याला जागा अवेलेबल होत नाही मग आम्ही सीझनचे 3-4 महिने 5 महिने हा व्यवसाय आम्ही करायचो आणि त्याच्या अगोदर त्याची पूर्वतयारी करायचो पण ह्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवरती काय झालंय गेल्या वर्षी जेव्हा 2019 गणपती आणि देवी झाल्यानंतर पूर्णतः 2-3 महिने हा कालावधी थंडावलेलाच राजकीय लेवल पासून ते पॉलिटिशियन याच्यापर्यंत आणि त्याच्यानंतर जो मार्च पासून जो करोनाचा प्रादुर्भाव वाढला ज्यामुळे प्रत्येक मूर्तीकाराला प्रत्येक जे वर्कर्स होते व्यावहारिक होते जे धंदेवाईक होते ह्या सगळ्यांनाच हा फरक पडलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर जी आम्हाला तयारी करायची असते मार्चच्या नंतर ती आम्हाला करायला भेटली नाही जागा अवेलेबल नाही भेटली आणि यंदा काय झालंय की आम्हाला परमिशन पण गव्हर्नमेंटने भावनिकदृष्ट्या आम्हाला दिल्या त्या सुद्धा आम्हाला शेवटचा 1-1.5 महिना असताना दिला त्याच्यामुळे गडबड झाली आहे काय मूर्तीकारांची ते राहत्या घरात 8x10 घरात किंवा सोसायटीमध्ये कुठेही मंडप घालू शकत नव्हते कुठेही गणपती साकारू शकत नव्हते आणि त्याच्यासाठी हा करोनाच्या प्रादुर्भावामुळे लेट सुद्धा झाला पण नंतर 1.5 महिने असताना परमिशन दिलं पण आता तुम्ही सांगा 10-15 दिवस मंडप बांधण्यात आणि जाण्यामध्येच मग मूर्तीकार गणपती बनवणार कधी हा सगळ्यात मोठा नुकसान झाला आणि त्यात परत उंचीची हाईट ठीक आहे आम्ही सर्व मंडळांनी मूर्तीकारांनी भाविकांनी सगळ्यांनी प्रशासनाचा आम्ही खरंच आभार मानतो आणि त्यांनी ज्या डिसिजन दिलेल्या त्यानुसार आम्ही चाललो सुद्धा अजूनही चालत आहोत. आता फक्त काय गडबड झाली आहे की आज सामान्य पब्लिक असो किंवा कारखानदार कोणी असो जास्तीत जास्त 1 हप्ता घरी राहू शकतो 1 महिना घरी राहू शकतो पण झालं काय या करोनाचा असा आजार आल्यामुळे जवळजवळ हे 4-5 महिने आपण बेरोजगारातून चाललोय कर्ज बाजारातून चाललोय कारण की बहुतेक आम्ही मूर्तीकार कर्ज वगैरे काढूनच हा बिझनेस करतो आणि सीझनला आम्ही कुठेतरी सामाजिक किंवा गव्हर्नमेंटच्या अधिपत्याखालील किंवा महाराष्ट्राच्या अधिपत्याखालील ज्या जागा
राजकीय जागा कुठल्याही प्रायव्हेट जागापासून त्या जागा आम्ही घेतो, शासकीय जागा घेतो आणि त्याच्यावरती आम्ही गणपती बांधतो. पण ह्या वर्षी कुठल्याही प्रकारचं आम्हाला परमिशन पण नव्हतं भेटलं, त्याच्यामुळे आमच्या मूर्तीकारांची भरपूर तारांबळ झाली. त्यात पैशाचं नुकसान, आर्थिक नुकसान, कर्ज बाजार, कर्ज काढलेलं आहे ते कुठून फेडणार. पण आम्ही सगळ्या मूर्तीकारांनी असं ठरवलं कुठेतरी करोनाच्या पार्श्वभूमीवर कुणालाही कोणीही प्रशासनावरती आधारित न राहता कुठेतरी आपल्या ज्या जवळच्या नजदीकच्या जागेमध्येच छोट्या मूर्त्या 3 इंचापासून ते 3 फूट पर्यंत जेवढ्या होईल शक्य होईल तेवढ्या मातीच्या प्रदूषण विरहित यंदा तरी साकार करू. आणि त्या उद्देशाने कुठेतरी रोडवरचा हारवाला अगरबत्तीवाल्यापासून ते आमचे कारागीर पासून ते सगळेजण कुठेतरी स्वतःची उपजीविका सरकारवरती निर्भर न राहता करू शकतात या उद्दिष्टाने हा निर्णय घेतला. आणि आम्ही हा निर्णय घेऊन प्रशासनाच्या आदेशानुसार हा गणपती उत्सव साजरा करणार 2020 नक्कीच. दादा जसं तुम्ही बोललात की आर्थिक संकट हे आलं, पण आर्थिक संकट मध्येही तुम्ही सामाजिक कार्य सोडणार, तर मला सांगा ना त्याचं नियोजन तुम्ही कसं केलं? तसं बोललं तर बघा, ह्या करोनाच्या जे पार्श्वभूमी झाली याच्यात प्रत्येक व्यक्ती होरपळला गेलाय, प्रत्येक लोकांचा कारभार बंद झालाय, व्यवहार बंद झालाय. त्याच्यामुळे घरगुती काम करणाऱ्यांपासून ते मूर्तीकारांपर्यंत जेवढे पण स्वतःच्या हातावरती पोट जे भरणारे होते तेवढ्यांचं सगळ्यांचं नुकसान झालंय. तरी सुद्धा आम्ही आमच्या भोवतालच्या ठिकाणी आम्ही बघितलं की भरपूर परप्रांतीय पासून ते आपल्या इथे महाराष्ट्रात न मुंबईमध्ये येऊन व्यवसायासाठी जे राहणारे आहेत, भाडे तत्वावरती राहणारे आहेत, अशा लोकांचं उदरनिर्वाह कसा होणार, कसं काय यांना अन्नधान्य पुरवणार. तर आम्ही, मी, माझे मित्र परिवार, आम्ही कांदिवलीवरनं जवळजवळ रोजचे 500 जणांना खिचडी वाटप, अन्नदान वाटप, हा आम्ही सगळेजण पैसे वगैरे जमा करून स्वतःचे असं जमा करून किंवा संस्थेकडनं अन्नधान्य पुरवठा उचलून असं आम्ही 500 जणांना गेले 2 ते 2.5 महिने त्यांना जेवढं होईल तेवढी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि हे शक्य होतं हे ह्यांच्या आशीर्वादामुळेच. आणि कुठेतरी अशा पार्श्वभूमीवर आपण एक भावनिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि समाजसेवा म्हणून ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं आम्ही नक्कीच करू. दादा माझा पुढचा प्रश्न असा आहे की काही मंडळांनी मोठ्या न बसवण्याचा किंवा मागे मध्ये बसवण्याचा निर्णय घेतलाय, तर त्यावर तुमचे काय मत? तसं बोललं तर प्रत्येक मंडळाचे एक वैयक्तिक निर्णय असतात. शासनाने तर सरळ सरळ सांगितलेलं आपल्याला निर्देश असे होते की सामाजिक आणि सार्वजनिक कुठलेही प्रोग्राम घेतले कामा नये असं निर्देश आहेत. तरी सुद्धा प्रशासनाने सुद्धा आपल्याला एक सहमती दाखवली आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर ह्या मंडळांनी जे निर्णय घेतले ते त्यांच्या त्यांच्या अनुषंगाने घेतलेले आहेत. काही मंडळांच्या चंदांवरती मूर्ती ठेवायचे, चंदा वसूल झाली, वर्गणी वसूल झाली तरच ते मूर्ती ठेवायचे आणि रोडला वगैरे, तर त्या लोकांनी काही लोकांनी बंद सुद्धा केले. काही ठराविक मोठ्या मंडळांनी असे पण निर्देश दाखवले की बाबा या वर्षी जी पण वर्गणी आहे ती गोळा करू नये, कारण की करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळेच होरपळले गेलेले आहेत. तर त्यांनी ज्यांनी ज्यांनी डिसिजन हे दिलेत हे योग्य प्रकारे दिलेत. पण कधीतरी असं मला थोडस खटकतं का की गणपती, गणेश उत्सव हा आपला पारंपरिक सांस्कृतिक सण आहे आणि कुठेतरी मोठा गणपती ठेवून गर्दी न होणे हे यांनी डिसिजन घेतलेलेच आहे. पण मला असं वाटतं कुठेतरी त्याची छोटी प्रतिकृती सुद्धा ठेवून त्याची पूजा अर्चा त्या जागेचा विचार करून, आपण पहिला देतो तो जागेला नारळ देतो ते का, ही पहिली जागेची पूजा असते आणि त्या जागेवरती ही पारंपरिक गणेश उत्सव साजरा केला जातो. तर कुठेतरी काही मंडळांनी त्यांच्या अनुषंगाने मूर्त्या ठेवल्या नाहीयेत या वर्षी आणि काही लोकांनी छोटी प्रतिकृती ठेवून त्याची पूजा अर्चा केली जाईल, हे पण चांगले विचार आहेत. कारण की समाजामध्ये मंडळांच्या सगळ्या बहुतेक विचार योजना त्यांच्या अनुषंगाने असतात आणि त्यांच्या कमिटीच्या नुसार असतात आणि जे पण कोणी निर्णय घेतले असेल हे त्यांच्या त्यांच्या परीने परफेक्ट घेतले असणार. फक्त व्यक्त करण्याचा आपल्याला मानवता हा अधिकार आहे म्हणून हा व्यक्त केलाय मी नक्कीच. दादा मला एक गेल्या वर्षीचा प्रश्न आहे, 2019 मध्ये आपण गणेश गणपती टॉप फेल पार्क इत्यादी
बरेच मूर्त्या केल्यात पण त्या सगळ्यामध्ये वेगळं होतं ते सगळ्या मूर्तींचे चेहरे ते कसं केलं. कलाकार मूर्तीकार हा कधीही मॅनेज करत नाही, तो कुठल्याही मंडळाला कमी लेखत नाही. त्याच्याकडे जी गणेशाची मूर्ती येते तो प्रामुख्याने त्या मंडळाच्या हिशोबाने किती सुंदर देता येईल हे मूर्तीकाराचा जॉब असतं. आणि म्हणूनच मी पण तोच विचार केला की नरे पार्क असावा ह्या वर्षी, कारण की आम्ही प्रत्येक वर्षी प्रत्येक मंडळाचे गणपती बघत आलेलो आहे आणि प्रत्येक मंडळाला एक वेगळी अशी दिशा आणि एक वेगळा असा बाप्पा कसा काय आपण घडू ह्याच्यावरती पूर्णपणे आमचा विचार चालू असतो. आणि नक्कीच मी असा विचार करतो की नरे पार्क कसा असावा 2019 चा मुंबईचा राजा कसा असावा, अँटोबिलचा राजा कसा असावा, असे बहुतेक मान्यवर गणपती आहे त्याच्यावरती आमचं विशेष लक्ष असतं आणि त्या बाप्पांना दरवर्षी एक वेगळ्या रूपात कसं आणावं हीच आमच्या मूर्तीकारांची एक विचारशक्ती असते आणि तीच आम्ही अंमलात करून ती त्या वर्षी आम्ही त्या मंडळांना वेगवेगळ्या चेहऱ्यामध्ये वेगवेगळ्या रूपात आणण्याचा हा खरा आनंद आम्ही मूर्तीकार लुटतो. दादा पुढचा प्रश्न थोडा दुःखदच आहे की 2-3 दिवस अगोदर आपण असं वाचलं की एका मूर्तीकाराने आत्महत्या केली. हो आता ही गोष्ट मी पण ऐकली, परवा सुद्धा मी न्यूज मध्ये सुद्धा बघितलं. ही खरंच दुःखदायक गोष्ट आहे कारण की आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल आज पूर्ण महाराष्ट्र पूर्ण जगभराला आपला महाराष्ट्र इंडिया जो शेती करतो शेती करून शेतकरी जो शेती करून आपल्याला अन्नधान्य पुरवण्याचा प्रयत्न करतो अशा शेतकऱ्यांचं सुद्धा कर्ज डोक्यावरती कर्ज असतं, भांडवल कर्ज काढून ते लोक शेती करतात आणि एवढी सगळी शेती केल्यानंतर एक निसर्ग आपत्ती येते आणि मग निसर्ग आपत्ती आल्यामुळे शेतकरी फाशी घेतो. आणि तसंच आता आपल्या या मूर्तीकाराबद्दल पण घडलं, अक्षरशः खूपच वाईट असं वाटलंय कारण की करणार काय, शेवटीला आज आम्ही मूर्तीकार कर्ज वगैरे काढूनच हा बिझनेस करतो, जेणेकरून हा बिझनेस केल्यामुळे इतर सगळ्यांना रोजगार भेटतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कर्ज काढतो. आणि यंदा हा काय विचार झाला की ज्यांनी मोठे गणपती केलेत छोटे गणपती केलेत आणि मग त्यांचं नुकसान एवढं कर्ज भागू शकत नाही, मग पर्यायी तो असतो कारागीर असो वर्कर असो त्याला इतकं टेन्शन होतं, मानसिक टेन्शन असतं आणि कोण आपल्याला सपोर्ट पण करत नाही. आज करोनाच्या पार्श्वभूमीवरती कोणीही आपल्याला सपोर्ट करत नाही की बाबा प्रत्येकांचं सिच्युएशन खराबच झाली आहे धंदेवाईकापासून ते कामगारापर्यंत, पण ह्याला पर्याय हा नसून मला तर असं वाटतं की कुठेतरी प्रशासनाने राज्य सरकारने आम्हा मूर्तीकारांचा विचार करावा तसंच इतरही लोकांचा विचार करावा आणि जो कोणी अशा अडीअडचणमध्ये संकटामध्ये सापडलाय आणि त्याचा हा मार्ग नाही की आत्महत्या करणं त्याला आत्महत्या करून देऊ नये, अशा लोकांना कर्जमाफी करा, त्यांना भांडवलाची मदत करा, जागेची मदत करा, तर हा कलाकार जगला जाईल एवढंच मी त्यांच्याकडे प्रशासनाकडे मागतो. बस दादा तुम्ही शासनाकडे काय मागत? कसं बोलला तर बघा मूर्तीकार हा मातीचा कलाकार असतो, तो सदैव मातीमध्ये तत्पर असतो, पण शेवटीला मूर्तीकार हा गरिबीमधन पुढे आलेला असतो. तो पुढे आलेला असतो फक्त तो नावानी कामानी पुढे आलेला असतो, पैशाने आलेला नसतो. त्याची कमजोर बाजू म्हणजे पैसा. आज त्याच्या मूर्तीकाराकडे पैसा नसेल तर तो मोठ्या जॉबवरती चांगल्या लेवलला काम करू शकत नाही, त्याला लागणारं भांडवल उपलब्ध करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला लागणारी जागा. कारण की सहसा तुम्ही बहुतेक बघितलं असेल तर बहुतेक मूर्तीकार हे गरिबीतूनच वर आलेत, कोण 8x10 घरात राहतो कोण 40 राहतो, कुठेही राहत असेल तो तेवढ्या जागेमध्ये तो गणपती बनू शकत नाही. मग त्याला लागणारी भाविकांची जी वाढ आणि त्यांना लागणारी जी जागा ती जागा अवेलेबल होऊ शकत नाही. प्रायव्हेट खात्याकडनं भरपूर पैसे घेतले जातात, उफाळले जातात, परमिशन लेट दिलं जातं, त्याच्यामुळे होणारी जागेची अडचण. आणि जागा जर हवी असेल तर तुमच्याकडे लक्ष्मी पाहिजे, पैसा पाहिजे, त्या सगळ्या गोष्टीमधनं मग तो कर्ज काढतो.
आणि मग या गोष्टीमुळेच हा प्रॉब्लेम होतो की कलाकार उद्भव नवीन कलाकार उद्भव होत नाहीत आणि आम्हाला जोमाने काम करता येत नाही. तर प्रशासनाने नक्कीच आम्हा मूर्तीकारांना कर्ज वगैरे उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा किंवा मानधन देण्याचा प्रयत्न करावा किंवा जे कोणी अडी अडचण मध्ये असेल त्यांना त्या कर्जातनं मुक्तता करावी ही विनंती आहे. आणि हे लक्ष प्रशासनाने पण द्यायला पाहिजे कारण की आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरपूरच नुकसान झालेलं आहे, बेरोजगारी आली आहे. कुठेतरी आम्ही ह्या छोट्याफार मूर्त्या करतोय पण त्याच्याने उदरनिर्वाह होणार नाही आणि त्याच्यामुळे कारागीर पासून रोड पर्यंत जो धंदा करणार आहे त्याचा सुद्धा उदरनिर्वाह झाला पाहिजे. खरंच या गोष्टीसाठी प्रशासनाने नक्कीच विचार करावा आणि त्याची काळजी घ्यावी. मूर्तीकाराला अजून एक संकट आलेलं ते म्हणजे काही राजकीय पक्षांनी यंदा मोफत मूर्त्या दिलेल्या. बघा राजकीय पक्ष ह्याबद्दल आपण शक्यतो जास्त बोलू शकत नाही, आपण पडलो सामान्य माणूस. पण एकंदरीत एक विचार विचारला म्हणून सांगतो, त्यांनी ज्या कामं केली आहेत आज करोनाच्या पार्श्वभूमीवर आज प्रत्येक जण एक मदतीचा हात प्रत्येकाला देत आहे. त्यांनी एक उत्तम कार्य केलंय की भक्तगणांना मोफत गणपती मोफत त्याला लागणाऱ्या वस्तू ते त्यांचा विचार चांगला आहे. पण मला असं वाटतं की त्यांनी स्थानिक मूर्तीकार की बाबा आज मला कांदिवली ते बांद्रापर्यंतचा पट्ट्याला करोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत मूर्त्या द्यायचं आहे तर त्यांनी हा विचार करायला पाहिजे की स्थानिक मूर्तीकार कोण आहेत. बाबा अमुक अमुक ठिकाणी स्थानिक मूर्तीकार हे आहेत तर अशा ठिकाणी त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे होता की तुमच्याकडनं 5-10 मूर्त्या द्या, तुमच्याकडे 50-1 मूर्त्या आहेत तर तुम्ही 50 मूर्त्या द्या, ह्या मूर्त्या आम्ही मुंबईभर जेवढ्या जेवढ्या भाविक आहेत तेवढ्यांना आम्ही देतो. त्याच्यामुळे काय झालं असतं, स्थानिक मूर्तीकारांना पण रोजगार भेटला असता, त्यांनाही 2 पैसे भेटले असते आणि त्यांनी सुद्धा तुम्हाला सपोर्ट केला असता ना. जी मूर्ती कॉस्टली आहे ती आम्ही थोडा स्वस्त दरात पण दिली असतं की तुमचा हेतू चांगला होता तर आम्ही सुद्धा मूर्तीकारांनी त्यांना साथ दिली असती आणि कुठेतरी स्थानिक मूर्तीकार पण जगले असते. आता काय झालंय, करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कुठेही ने आण जाण करू शकत नाही. मग ह्यांनी काय केलंय, प्लास्टरच्या मूर्त्या मातीच्या मूर्त्या कुठल्याही आणल्या असतील ठीक आहे, चांगला विचार आहे. पण माझा विचार आहे की प्रत्येकाने स्थानिक लेवलवरती जर काम केलं असतं ना, जर पेन पनवेल पासून तिकडच्या मूर्त्यांना तिकडे वाव दिला असता, कोल्हापूरच्या मूर्त्यांना तिकडे वाव दिला असता, मुंबईच्या मूर्तीकारांना इकडे वाव दिला असता तर ह्या संगनमताने सगळ्यांचं भलं झालं असतं. राजकारणीय लोकांचं पण एक उद्देश चांगला होता, त्यांचं सुद्धा भलं झालं असतं आणि आम्ही स्थानिक जे मूर्तीकार आहे त्यांचं सुद्धा भलं झालं असतं. फक्त हाच गोंधळ झालाय, बाकी काही नाही. बाकी त्यांचं कर्तृत्व चांगलं आहे असंच ते करत राहू. पण करोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही नुसतं भाविकांचा विचार न करता मूर्तीकारांचा सुद्धा विचार करा आणि त्यांच्याशी सुद्धा संमत साधून त्यांच्याकडनं सुद्धा काय मदतीचा हात येईल तो पण आम्ही पुढे केला असता. दादा संकट संपत नाहीच आहे, कारण पुढे अजून एक पुढच्या वर्षी तो पीओपी बँकचा नक्कीच पीओपी बँक मुंबईची ही मोठी मूर्ती आणि मोठ्या मूर्तीला सध्या तरी पीओपी शिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे यावर मूर्तीकार म्हणून. नाही मूर्तीकार म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो कारण की प्रदूषण खात्याने केंद्रीय प्रदूषण खात्याने जे पीओपी वगैरे बंदी वगैरे का आणलंय की आज तुम्ही लालबाग पासून ते गिरगाव पर्यंत एवढ्या पण समुद्र किनारी वगैरे तुम्ही जर बघितलात तर तिथे काय आहे, मूर्त्या अशाच त्या समुद्र, कुठलाही समुद्र तो कुठलाही कचरा आतमध्ये खेचून घेत नाही, तो सगळा कचरा बाहेरच टाकतो आणि तो दिसणारा जो प्रदूषण आहे त्यासाठी त्यांनी पीओपी बंदीवरती विचार केलाय. पण मला असं वाटतं त्यांनी पीओपी बंदीवरती विचार केलाय सगळं ठीक आहे आणि ह्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण असंही करू शकतो की 3 फुटापर्यंतच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपण मातीमध्ये बनवायच्या आणि 3 फुटाच्या वरील ज्या मूर्त्या आहेत त्यांना सार्वजनिक मंडळाच्या जे 20, 22, 25, 30 फुटापर्यंत जातात कुठेतरी ते 22 फुटापर्यंत एक रिस्ट्रिक्शन असावं ब्रिजच्या अनुषंगाने मेट्रो ट्रेनच्या अनुषंगाने आणि पीओपी माध्यम सुद्धा चालू ठेवलं पाहिजे आणि माती मिडियम पण चालू ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे पीओपी वाले राजस्थानवरनं जो पीओपी होतो ते पण जगले जाणार
प्लस मातीकाम जे करणार आहेत ते पण जगले जाणार. ह्या सगळ्यांचा विचार करून प्रशासनाने सुद्धा प्रदूषण केंद्रीय प्रदूषण वाल्यांनी सुद्धा हा विचार करूनच पीयूपी बंदीवरती निर्णय द्यावा. आणि तुम्हाला आता एक सरळ सांगतो, पीयूपी बंदी होणे मुश्किल आहे. आज कॉम्पिटिशनचा आणि आधुनिकता युग आहे. तुम्ही जर बघितलात जेवढे पण टॉवर बिल्डिंग बंगलो वगैरे घर वगैरे बघितलं तर तिथे सुद्धा प्लॅस्टरच युज केलं जातं. आणि दर 3-4 वर्षांनी ते प्लॅस्टर खराब होतं आणि मग तो जातो कुठे. मग तुम्ही एकदम पण प्लॅस्टर बंदी करू शकत नाही. कुणाच्याही रोजगारावरती तुम्ही प्रतिबंध लावू शकत नाही. फक्त मला त्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही जे पण निर्णय घ्याल ते करोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी घेतला ठीक आहे, पण पुढच्या वर्षी त्यांना एकच विनंती आहे आपली की जगाचं लक्ष पूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या गणपतीवर आणि या मोठ्या मूर्त्या साकारल्या जाणार आणि साकारल्या गेल्या पाहिजे. आणि फक्त असं निर्णय झाले पाहिजे की मोठ्या मोठ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आणि छोट्या मूर्त्या मातीच्या. आणि मग ह्याच्यामुळे काय होणार, प्रशासन सुद्धा विसर्जन समिती पासून प्रशासन सुद्धा त्यांचं कार्य करत आलेत आतापर्यंत आणि यापुढेही करत राहणार. जेवढा पण प्रदूषणचा जो समजा गाळ येतो समुद्र किनारी वगैरे तो तुम्ही बीएमसी मार्ग महानगरपालिकेपासून तो डम्पिंग ग्राउंड मध्ये तुम्ही सेव्ह करा, कुठेतरी याला विल्हेवाट लावू शकतो. आणि आधुनिक युगात केमिकल पासून किती प्रदूषण आहेत, सगळ्याच गोष्टी बंद करत गेलात तर जग चालणार कसं. आणि जग चालवायचं असेल तर ह्या गोष्टीवरती तुम्ही डायरेक्ट पीयूपी बंदी करू नका, प्रतिबंध लावू नका. तर तुम्ही प्रशासनापासून जो सांड कचरा आहे तो सगळा तुम्ही जमा करा डम्पिंग ग्राउंड. आता तुम्ही टॉवर बनवता डम्पिंग करता येतच ना, मग तिथे पण तो यूज होऊ शकतो. आणि प्रत्येकाने जर महानगरपालिकेपासून ते सामान्य पब्लिक पर्यंत प्रत्येकाने जर आपलं काम चोख आणि सत्याने केलं तर कुठेही प्रतिबंध येणार नाही. पण माझा तर हा विचार आहे की दरवर्षी मोठ्या मोठ्या आल्या पाहिजेत आणि हा आम्ही करणारच. अजूनही कुठलेही निर्देश आलेले नाहीयेत, फक्त पीयूपी बंदी सांगितलेली आहेत. पण मोठ्या मोठ्या बंद होणार नाहीत आणि त्या चालूच राहणार, कारण की ही कला जी आली आहे ही सांस्कृतिक कला पारंपरिक कला ती आम्ही जपणारच. आणि त्याबद्दल आमचे मंडळ पण तयार आहेत, आम्ही मूर्तिकार सुद्धा तयार आहोत. दादा माझा पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे आणि त्यानंतर मला दादानी आतमध्ये सोडलं तर चालेल. COVID-19 नसतं म्हणजे भुवन वाटत नसता तर गणेश गल्ली म्हणजे आपलं मुंबईचा राजा कसा असतो. आता तुम्ही एवढा आनंदात बोलताय याचा अर्थ तुम्हाला लक्षात आलं असेल तर या वर्षी जो जोमाने मुंबईचा राजा असता तो खरंच टॉप लेवलला असता. आणि माझा प्रयत्न हाच असतो की दरवर्षी मुंबईचा राजा आणि असेच बाकी सुद्धा इतर मंडळांचे गणपती टॉप लेवलला आणि प्रत्येक गणपती सुंदर दिसला पाहिजे. हा गणपती कुणाचा तर आमच्या मंडळाचा, पब्लिकने ओळखला पाहिजे. ही छबी ही प्रत्येक मंडळामध्ये आली पाहिजे आणि ते करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. आणि खरंच तो आनंद क्षण ह्या वर्षी आम्ही मुकलो, खूप वाईट वाटतंय. पण शेवटीला पर्याय नाही, करोनाच्या पार्श्वभूमीवर ह्या सगळ्या घेतलेल्या निर्णयानुसार निर्देशांनुसार आम्हाला चालावं लागतंय. मंडळाने पण छान डिसिजन घेतलेत त्याच्याबद्दल पण धन्यवाद. आणि मूर्तिकार संघटनेनी सुद्धा जे जे निर्णय घेतलेत, मूर्तिकारांनी जे निर्णय घेतलेत त्याच्यात सुद्धा धन्यवाद. आणि ज्याला सामाजिक भान आहे, समाजाचं भावना आहे, सामाजिक भान आहे, तो प्रत्येक गोष्टीबद्दल कॉम्प्रोमाइज करणारच. पण 2020 देव करो करोनाचं 2020 पर्यंत करोना या जगातनं निघून जावं आणि 2021 पुन्हा जय्यत तयारी करणार. तर आता जेव्हा गणपतीचं आगमन होतं आणि किंवा विसर्जनाच्या वेळेला अजून एक विघ्न येत ते म्हणजे खड्डे. तुम्हाला ह्याच्यावर किती रिस्क आहे की छोटा किंवा काय छोट्या गणपती किंवा मोठ्या गणपती यावर किती मग रिस्क पडते. बघ तसं बोललं तर आज सामान्य पब्लिक सुद्धा खड्ड्यामुळे पडला जातो, तर त्या आता मूर्ती आहेत. आज प्रशासन सगळ्या लेवलला चांगले रोड करत आहे, सरकार चांगल्या लेवलला रोड करत आहे. आज तुम्ही पूर्वी जर बघितले असते तर माती
दगडाचे रोड असायचे, डांबरीकरणाचे. पण आज तुम्ही जर बघितलं प्रशासनाने भरपूर जोर दिलेला आहे आणि जी व्यावहारिक लाईन चांगली सुरळीत होण्यासाठी त्यांनी जागोजागी सिमेंट रोड पासून चांगले केलेले आहेत. आणि खड्डे हे जीवनभर असतातच, नशिबात हे खड्डे येतातच. पण ह्याला न घाबरता तुम्ही रस्ता खड्डा देतो का खड्डा रस्ता देतो ह्या विचार न करता आपण आपल्या गणेश उत्सवावरती जास्त जोर देऊया. आणि आपल्या बाप्पाला छोटा गणपती असो किंवा मोठा गणपती असो तो किती सुंदरतेने बनला पाहिजे आणि तो आपल्या घरापासून कारखान्यापासून ते घरापर्यंत कसा सुखरूप गेला पाहिजे आणि घरापासून मंडळांपासून ते विसर्जनापर्यंत कसा गणपती विसर्जन झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी विचार केला पाहिजे. भाविकांनी सुद्धा आणि प्रशासनाने सुद्धा. आणि दरवर्षी हे प्रशासन पासून सगळा हा चांगला विचार करतातच. तुम्ही बघितलं असेल दरवर्षी मोठ्या मूर्त्यांना पण त्रास होऊ नये म्हणून वाढलेल्या झाडांच्या फांद्या बिंद्या पण त्या छाटतात, रोड डांबरीकरण करण्याचा प्रयत्न करतात. पण निसर्गाचा प्रादुर्भाव एवढा आहे की पाऊस कसा लागतो कसा नाही, आज त्या रोडची कशी हालत होते, ह्या सगळ्या गोष्टी होतातच आणि त्या होणारच. म्हणून एकमेकाला हेवे दावे दाखवून एकमेकाला द्वेष करण्यापेक्षा आपण सर्वजण प्रशासन महानगरपालिकेपासून ते साधा सामान्य माणूस जर एकजुटीने आपण सगळं कार्य केलं, स्वच्छता मोहीम ठेवली, स्वच्छ रोड ठेवले तर कधीच, स्वच्छ नाले ठेवले तर कधीच महापूर येणार नाही की कुठल्याही गोष्टी होणार नाही. आणि रोड सुद्धा चांगले राहतील आणि गणपती बाप्पा पण व्यवस्थित विसर्जन होतील. आणि तिकडनं सुद्धा गणपती बाप्पाचा जो पण विसर्जन जो आहे तो सगळा गाळ व्यवस्थित निघाला जाईल आणि सुंदरता राखली जाईल याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. दादा मला आता पुढच्या पिढीबद्दल सांगा ना काही. आता माझी पुढची पिढी बोलत तसं बोल तर दरवर्षी मी कार्यरतच असतो मी, कारण की मी सगळ्या मोठ्या गुरुंकडनं शिकत आलोय. तर मला पण आज असं वाटतं की माझ्यापासून सुद्धा इतर कलाकार तयार झाले पाहिजेत, त्या अनुषंगाने मुलं सुद्धा तयार झाली पाहिजेत, मुली सुद्धा तयार झाल्या पाहिजेत. कुणाला कमी न लेखता माझा सदैव एक प्रयत्न असतो की माझ्याकडे आलेल्या लहान मुलाला किंवा मोठ्या मुलाला कसं गणपती काम शिकावं ह्या सगळ्या गोष्टीकडे मी लक्ष ठेवलेलं असतं. तसंच मी शाळा कॉलेजमध्ये पण अधूनमधून जातो, कुणी कुठे कधी कधी कॅम्पस सुद्धा आम्ही भरवतो. असे आम्ही वेगवेगळे कॅम्प भरून किंवा माझ्याकडे वैयक्तिक जिथे मी काम करतो गणपतीचं तिथे सुद्धा तुम्ही बघाल माझ्याकडे नवीन नवीन पोरं आहेत कामं करणारे. ते असे त्यांना मी छोटे मोठे जॉब देतो की तुम्ही स्वतः थोडं असं ट्राय करा, तसाच तुम्ही बघाल. इथे बघा प्रत्येकांना मी असं थोडे थोडे तरी जॉब देतो की जेणेकरून त्यांनी हे जॉब थोडा थोडा मातीकाम शिकावं. गणपती दाखव. आता हा माझा मुलगा याने सुद्धा बाप्पाचं ह्याला आता ते मी ट्रेनिंग देतोय. तसेच माझ्या पोरांना सुद्धा आम्ही ट्रेनिंग देतोय. तसेच इथे पण आहेत आपल्या पोरं मुलं आहेत माझ्याकडे त्यांच्या सुद्धा आम्ही ट्रेनिंग देतोय. म्हणजे बाप्पा हा सार्वजनिक गणेशोत्सव आम्ही साजरा करता करता एक नवीन कलाकार जन्माला आला पाहिजे आणि प्रत्येक घरात कलाकार निर्माण झाला पाहिजे, प्रत्येक घरात मुलगी कलाकार झाली पाहिजे हा माझा ध्येय आहे आणि तो मी साकारतोय. गणपती मूर्तीचा सर्वात कठीण टप्पा आहे तो म्हणजे त्याची आखणी. मूर्ती किती चांगली केली आणि आखणी अगर चुकली एकटं आपलं पहिलं लक्ष जातं त्याच्या गणपतीच्या. मला सांगा ना की ते किती कठीण काम आहे. तसं बोलत तर मूर्तीकला कलर काम आखणी काम ह्या सगळ्यात मूलतः एक कठीणच काम असतात. पण त्याला तुम्ही जर एक आनंदाने उपभोगलात तर तुम्हाला कुठलीही गोष्ट अशक्य वाटणार नाही, ती शक्य असते. आणि तुमचं जर मातीकाम सुंदर असेल, कला कौशल्य जे मातीकामात तुम्ही दाखवता ते जर सुंदर असेल,
तर तुमच्या मूर्तीला एक कलर मारला किंवा कलर सुद्धा नाही मारला तरी ती सुंदर भावुक मूर्ती दिसणार. पण आज आधुनिक युग असल्यामुळे आपण पूर्वी तुम्ही जर बघितलं असेल तर गणपती गणेशोत्सव हा विदाउट कलरचाच असायचा. गावच्या शाडूच्या मातीच्या मूर्त्या करायच्या. कुंभार जे पण जातीमध्ये जे कामं करायचे ते मातीच्या मूर्त्या करायच्या आणि अशाच त्या मूर्त्या विदाउट कलरच्या द्यायच्या. मग कुठे डोळ्यात गोटी लावायचे, कुठे कडधान्य लावायचे, असा हा प्रकार आला. आणि असा प्रकार करता करता आज कलर सुद्धा भरपूर निघालेत, भरपूर कंपन्या कलर करतात. गणपती अजून किती सुंदर दिसावा आणि मग त्या उद्दिष्टाने तुमचं मातीकाम चांगलं असेल तर तुमचे लेखाई सुद्धा सुंदरच होणार. लिखाई बद्दलची म्हणजे बघा प्रत्येकाचं काम हे वेगवेगळं असतं लिखाईचं. प्रत्येक कोण वॉटर बेस मध्ये करतं, कोण अॅक्रेलिक मध्ये करतं, ऑइल पेंट मध्ये करतं. लिखाईचं विशेष न काही बोलता जेव्हा तुम्ही लिखाई करता तेव्हाच तुम्हाला कळणार की लिखाई काय असते, तिच्यात कसा जीव टाकायचा असतो. आणि जो कोणी माणूस मनापासून काम करतो त्याचीच लिखाई सुंदर होते. आणि ही लिखाई सुंदर होण्यामागे त्याचं काम पण चांगलं असावं आणि भक्तगणांचा जो आशीर्वाद असतो की माझी मूर्ती कशी छान दिसावं ह्यांचा सुद्धा आशीर्वाद असतो. आणि त्याच हिशोबाने प्रत्येक कलाकार, लिखाईकार, शेडिंगकार, वस्त्र नेसवणारा, डायमंड लावणारा, या सगळ्याच अगदी जीवाभावाने तो काम करत असतो तेव्हाच त्या आखणीमध्ये एक वेगळी मजा येते आणि एक सुंदर भावूक त्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसतो. दादा यंदा नवीन काय बघायला? नवीन तुम्हाला मी तसं दरवर्षी काही ना काही नवीन करत असतो पण आज वेळेच्या अभावामुळे आम्ही आता परमिशन भेटल्यामुळे आम्हाला हे 3-4 महिने करोनाच्या पार्श्वभूमीवर बिलकुल कामधंदा सगळ्यांचा स्टॉप होता, कारखाने बंद होते. पण आता या 6 महिन्यामध्ये करणार कसं काय, तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करत असेल की जेवढ्यानं वेगवेगळे गणपती भेटतील त्या हिशोबाने आम्ही ते काम चालू केले आहेत. आणि माझ्याकडे काही स्पेशली पण केलेल्या आहेत मूर्त्या, तुम्ही बघितलंच असेल आता कॅमेरा फिरवल्या होती. तसेच मी दरवेळेला काही नवीन जॉब असेल तर फेसबुक मीडियावरती अपलोड करत असतो आणि आता शनिवारी सुद्धा मी एक गणपती अपलोड करणार आहेत. नक्कीच पाहाल तुम्ही FB वर आणि इंस्टाग्रामला. दादा 2017 दोन मोठे धक्के बसलेले तुम्हाला, भालचंद्र गानारका आणि खातू साहेब, हे दोन्ही, तर त्यावेळेस तुमची अवस्था ही कशी? खरं बोललं तर कसं आहे, एक विजय खातू साहेब हे माझे गुरु, म्हणजे माझे वडील, वडिलांसारखेच. वडिलांचा हात जेव्हा डोक्यावर निघतो तेव्हा प्रत्येकालाच कळलं असेल की काय असतं आणि काय नाही. कारण की साहेब असताना आम्हाला एक ताकद असायची की साहेब माझ्या पाठी उभे आहेत तर मला काहीतरी चांगलं काम दिलंच पाहिजे. आणि ही जी कॉम्पिटिशन असते ना की साहेब माझा गणपती बघणार आहे, एक गुरु माझा गणपती बघणार आहे, आणि मग तो जो जोम असतो ना तो हताश झाला. आणि भालचंद्र दादा बोललं तर आम्ही दोघं खातू साहेबांचे उजवे डावे हात, दोघं आम्ही जोमाने काम करायचो. एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला आणि दोन्ही आम्ही दोन्ही कलाकार, कधी पण दोन कलाकार एक काम करताना तुम्हाला कमी आढळलं असणार. दोघांचं काम वेगवेगळं असतं पण आम्ही दोघांनी असं एकमेकाला सांभाळून घेतलेलं की त्यांनी जर उजवा हात बनवला तर सेम माझा डावा हात सुद्धा सेम असणार, त्यांनी कान उजवं बनवलं तर माझा सुद्धा कान सेमणार, एवढी ताळमेळ आमच्या दोघांमध्ये होती. आणि मग ती ताळमेळ एक प्रामाणिक माणूसच करू शकतो. आणि या दोघांचं आठवण तर अमर असणार, कारण की त्यांच्याबरोबर मी काही येत नव्हतं, आता थोडंफार येत आहे, ते पण आशीर्वाद आहे ते त्यांच्यामुळेच. खातू साहेब आणि भालचंद गाणार आणि आवडीव तर लागते, आता ते मला असं व्यक्त करता येत नाही पण हितले माणसं होते. दादा तुमचे थोडं नेटवर्कचा इश्यू येत आहे, कारण तुमचं अख्खा ब्लर दिसतंय मला.
मला तिकडे तुम्ही स्टॉप दिसताय आणि इथे ब्लर दिसतोय, मी क्लिअर दिसतोय तो मी त्याला ब्लर दिसतोय आणि तो मला ब्लर दिसतोय. इंटरनेट अच्छा नेटवर्क इश्यू वाटतंय, थांब हॉटस्पॉट घेऊया. हा हॉटस्पॉट घेतोय दोन मिनिटा. टेक्निकल माझ्या मध्ये पावसामुळे तुला नेटवर्कचा इश्यू होत असतो. दादा पुन्हा एकदा जॉईन होतील आपल्यासोबत, एक शेव रिक्वेस्ट पाठवली आहे सतीश दादा. काय नेटवर्क इश्यू होता? हो चलो ठीक आहे बात. सतीश दादा ताई खूप जास्त विचारलेला प्रश्न की तुमच्या मातृभूमी कुठली आहे? हॅलो काय बोलतो? खूप प्रश्नाचे येतात की तुमच्या मागची मूर्ती ही कुठची आहे? साहजिकच नामांकित आणि फेमस आणि वेलिंग साहेबांचा आदर्श घेऊन मुंबईचा राजाची ही मूर्ती आहे, पूर्णपणे मातेची, शाडू मातेची पूर्णपणे बनवलेली गेली आहे आणि यांची पूजेची. आणि यंदा मुंबईच्या राजाची ही मूर्ती प्रतिकृती मला कांदिवली सारख्या जागेला बनवली आणि त्यांनी जो मला हा बहुमान दिला, आज मुंबईच्या राजाचं पदार्पण होणार, आगमन होणार ते कांदिवलीवरनं होणार आणि खरंच मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की मुंबईचा राजा निघणार लालबागला तो कांदिवलीवर. कांदिवली धन्यवाद मुंबईच्या राजा म्हणत असावा. धन्यवाद इतका वेळ दिला आम्हाला, त्याबद्दल मुंबई गणपती टीम आपली आपली. नक्कीच नक्कीच धन्यवाद आणि असेच तुम्ही कार्यरत राहा आणि प्रत्येक मूर्तीकारांना एक प्रोत्साहन तुम्ही दिलात आणि प्रत्येक मूर्तीकाराच्या अडी अडचणी ह्या सगळ्यांचा विचार केलात आणि ह्या गोष्टी ह्या आपल्या या मीडियाद्वारे इतर लोकांनी सुद्धा विचार करावा आणि प्रशासनाने विचार करावा आणि खरंच पुन्हा कोणी स्वतःची आत्महत्या करू नये आणि अशी वेळ येऊ नये आणि ह्यासाठी आपण सगळेजण तत्पर राहूया आणि प्रशासनाला सुद्धा सांगतो की तुमचा सुद्धा या सगळ्या सामान्यतः माणसापासून ते कलाकार माणसापर्यंत मूर्तीकारापर्यंत सगळ्यांचा विचार करावा, हीच नम्रतेची विनंती. जय गणेश. जय गणेश. थँक्यू.